UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. शिवद्रोही सरकारला गेट आउट ऑफ इंडिया म्हणा. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मोदींनी मगरुरीनं माफी मागितली तेव्हा एक हाफ उपमुख्यमंत्री हसत होते. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. ठाकरेंना 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या जनतेनं गेट आउट केलंय. दंगली व्हाव्यात असा महाविकास आघाडीचा लोकसभेपूर्वी सुद्धा प्रयत्न. येत्या काळात महाविकास आघाडीला जनता नक्की जोडे मारणार. मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार. मालवणमधील कोसळलेला पुतळा हा भ्रष्टाचाराचा नमुना. या संपूर्ण देशातील शिवप्रेमींना हा अपमान. शरद पवारांचा हल्लाबोल. नेहरूंच्या शिवरायांबद्दलच्या रिखाणावरून काँग्रेसला माफी मागायला लावणार का? स्वातंत्र्यानंतर शिवरायांनी सुरत लुटली हे काँग्रेसनं शिकवलं, याची माफी मागणार का? फडणवीसांचा सवाल. फडणवीस महाराष्ट्राचे खलनायक. सर्वांचे सूत्रधार फडणवीसच. उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली नाही. संजय राऊतांचा निशाणा. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचं सरकारविरोधात राज्यभर जोडे मारो आंदोलन. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजपचंही आंदोलनानंच उत्तर. राज्यातल्या विविध भागात सकाळपासूनच भाजपचं आंदोलन. आमच्या आंदोलनाला राजकारण म्हणणाऱ्या भाजपचं आंदोलन म्हणजे गज करणं. भाजपच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंची टीका. स्वतःला जोडे मारून घ्या हे तुमच्या पापाचं फळ आहे. महाविकास आघाडीचे लोक नाटकी. त्यांचं दुकान चालवण्यासाठी महापुरुषांनाही वेठीस धरतात. संजय शिरसाटांचा निशाणा. खोकेवाला सरकारकडून महाराजांचा अपमान. खोकेवाल्यांचं सरकार पुन्हा येऊ देणार नाही. त्यांना घरचा रस्ता दाखवणार. नाना पटोलेंची टीका. वातावरण खराब करून दंगली घडवण्याचं काम महाविकास आघाडीकडून सुरू. महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. शिवरायांचा पुतळा घाई गडबडीत बसवला. पुतळ्याची काळजी घेतली नाही. खासदार शाहू महाराजांचा दावा. शरद पवार मोर्चात अनवाणी सहभागी. हुतात्मा चौकात अभिवादन करताना पवारांच्या दोन्ही पायाला पट्टी. पवारांचा जोडे मारो आंदोलनातला व्हिडिओ व्हायरल. रांगेंकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी. शिवरायांच्या पुतळ्यामध्ये फायबर मिक्स असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. पाहणीनंतर जरांगेंचा आरोप. नागपुरात शिंदे फडणवीस आणि अजितदादांमध्ये 4.5 तास बैठक. जागावाटपासह मेरिटनुसार तिकीट वाटप करण्यावर चर्चा. 10 सप्टेंबर पर्यंत जागावाटप पूर्ण होईल. जो जिंकेल त्याला ती जागा देण्याचा निर्णय. मित्रपक्षांनाही जागा देण्याबाबत कालच्या बैठकीत चर्चा. बावनकुळेंची माहिती. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची काल कल्याण न्यायालयात ओळख परेड. पीडित मुलींनी आरोपी अक्षय शिंदेला ओळखलं. अमरावतीत आज राणा दाम्पत्याकडून दहीहंडीचं आयोजन. अभिनेता चंकी पांडेसोबत नवनीत राणांनी ठेका धरला. हिंगोली नांदेड बीडसह परभणीत जोरदार पावसाची हजेरी. जनजीवन विस्कळीत. गाड्या पाण्याखाली. घरांमध्येही पाणी शिरलं. संततधार पावसामुळे यवतमाळच्या खंडाळा घाटात दरड कोसळली. पुसद वाशिम प्रमुख मार्ग बंद. पुसदमध्ये गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या अनेक गाड्या पाण्यात अडकल्या. नांदेडमधील पैनगंगा नदीला पूर. किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधब्याचं रौद्र रूप समोर. पर्यटकांनी खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 39 रुपयांची वाढ. 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर आता 1,644 रुपयांना मिळणार. UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.